अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील विशाल लॉन्ज येथे संभाजी ब्रिगेडची बैठक संपन्न झाली। या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी राम अपार तर शहर अध्यक्षपदी विशाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी रियाज पिंजारी यांची निवड करण्यात आली। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साळवे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी जितेंद्र पाटील, प्रवीण तायडे, अमोल ठोंबरे, गोपाल पाटील, निवृत्ती ढोले, योगेश पाटील, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, किरण पाटील, उमेश कचरे, संतोष कुमावत, दिलीप साळुंखे, सतीश पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते। पंचायत समिती असेल, विधान परिषद असेल किंवा मार्केट कमिटी इलेक्शन, नगरपालिका, ग्रामपंचायत, सोसायटी असे काही इलेक्शन असेल यामध्ये 100% उमेदवार उभं करण्याचं काम मी या येणाऱ्या काळात करणार आहे। तसेच गाव तिथं कार्यकर्ता, गाव तिथं शाखा आणि गाव तिथं बूथ कार्यकर्ता हे सुद्धा मी येणाऱ्या काळात निर्माण करण्याचं काम करणार आहे। तसेच जास्तीत जास्त आपल्याला कार्यकर्ता कसं जोडता येईल किंवा आपले जे कार्यकर्ते त्यांच्यात आपले जे संबंध आहेत ते कसे घट्ट ठेवता येईल येणाऱ्या काळात, त्यांना कसं पकडून म्हणजे एका ठिकाणी वैचारिकदृष्ट्या जोडून ठेवता येईल हा प्रयत्न येणाऱ्या काळात करणार आहे। जय जिजाऊ मित्रांनो, आपण मागच्या 5-7 वर्षात पाहिलं आपल्या तालुक्यामध्ये काय काय घडलं, त्याच पद्धतीने आपण असंच काम करतो, एक टप्पा पुढे जाऊ। आणि रामदादाने सांगितलं तसे उपक्रम आहे, आपण आता राजकीय पक्षामध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे आपल्या समोर आता जर ते मेन टार्गेट आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद आहे, आपण जिल्हा परिषदेसाठी एकदा चांगली तयारी करू आणि पुन्हा एकदा आपण उमेदवार देऊन जिल्हा परिषदेवर आपला संभाजी ब्रिगेडचा भगवा देऊ या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। तो मला एक संधी मिळाली तर मी असं काही नियमावल्या तयार केलेल्या आहे की त्यांना आपण एकजुटीने सोबत पुढे जाऊ शकतो आणि त्यांनी इथे व्यक्त करून जावं अशी असं तर मला वाटत नाही, कारण की माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स तुम्हाला इथं सर्व बसल्यामध्ये आहेत, कारण की मी एक नवीन आमदार म्हणून इथं आलेलो आहे आणि मला तुमच्यापासून अपेक्षा फक्त योग्य आहे की मला ही संधी मिळावी म्हणून आणि ती जर मला मिळाली तर मी तुम्हाला घेऊन सर्वही करणार आहे आणि मला संधी नाही जरी मिळाली तरी मी माझ्या कार्यकर्त्याकडून ही करून घेणारच आहे। माझ्या काही इच्छा आहेत त्या मी व्यक्त करणार आहे आणि बाकी करणं न करत त्याला तो अधिकार असणार म्हणून एवढं बोलून मी माझे दोन शब्द सांगतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।